कोल्हापूरच्या पंचगंगा नदी तीरावर अनेक मंदिरे पाहायला मिळतात त्यापैकीच एक आहे भगवान शंकराचे तारकेश्वर मंदिर दिसायला अगदी छोटंसं असं हे मंदिर जरी असलं तरी देखील या मंदिराला विशेष धार्मिक महत्त्व आहे या मंदिराचा उल्लेख अनेक पौराणिक ग्रंथात देखील आढळतो कोल्हापूरची जीवनदायनी असणाऱ्या पंचगंगा नदी घाटावर करवीरच्या छत्रपती घराण्याच्या समाधी मंदिर परिसरातील संस्थान शिवसागर आहे या शिवसागराच्या आग्नेय कोपऱ्यात हे तारकेश्वराचे प्राचीन मंदिर आहे या ठिकाणी असलेल्या अनेक समाधी मंदिरांमुळे या तारकेश्वर मंदिराला देखील एक विशेष महत्त्व प्राप्त खरं तर करवीरचा रक्षण करता अशीच या तारकेश्वराची ओळख आहे दगडी पाषाणातील सुमारे अकराव्या शतकातील भक्कम व प्राचीन असे हे शिवमंदिर आहे या मंदिराला नक्षीदार खांब आहेत तर वेलबुट्टी आणि पतंग चक्राकार कमळे आणि विविध कलाकृतींनी या मंदिराच्या दगडी भिंती साकारलेल्या आहेत एका छोट्याशा कमानीतून मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करता येतो आतमध्ये अंधार जरी असला तरी एक छोटीशी खिडकी उजेडासाठी आहे खालच्या बाजूला तारकेश्वराचे शिवलिंग आहे मंदिराच्या मुख्य गर्भगृहात शिवलिंगाच्या वरच्या बाजूला छतावर षोडशदश कमळाप्रमाणे अर्थात सोळा पाकळ्या असणारे कमळ कोरलेले आहे श्रीक्षेत्र करवीरामध्ये जी अनेक प्रख्यात अशी शिवलिंग आहेत त्यापैकी एक शिवलिंग म्हणजे तारकेश्वर भगवान शंकरांची परंपरेप्रमाणे तीन रूपं मानली जातात आकाशात तारकम लिंगम पाताले हटकेश्वरम मर्त्यलोके महंकालम लिंगत्रय नमोस्ते म्हणजे आकाशामध्ये भगवान शंकर तारकेश्वर नावाने विराजमान आहेत पाताळामध्ये हटकेश्वर नावाने विराजमान आहेत तर मर्त्यलोकामध्ये म्हणजे पृथ्वीवरती देव महाकाल रूपाने विराजमान आहेत अशी पुराणश्रुती आपल्याला पाहायला मिळते यालाच अनु अनुसरून करवीर क्षेत्रामध्ये पंचगंगेच्या म्हणजे जिथून पंचगंगा सुरू होते त्या भोगावतीच्या तीरावरती देव हटकेश्वर रूपानं विराजमान आहेत करवीर निवासिनीच्या मंदिराजवळ असलेला मणिकर्णिकेश्वर हा महाकाल स्वरूप मानला जातो आणि करवीर क्षेत्राचा स्वर्ग भुवन म्हणून ज्या स्थानाला ओळखावा अशा पंचगंगेच्या या पाच घाटांच्या किनाऱ्यावरती भगवान शंकर या तारकेश्वर नावाने विराजमान आहेत करवीर महात्मे या ग्रंथामध्ये सुद्धा तारकेश्वराचा उल्लेख आढळून येतो तारक म्हणजे रक्षण करणारा जीवांचं या भवजालापासून या भवसागरापासून रक्षण करणारा ईश्वर म्हणून तारकेश्वर असं या महादेवाचं नाव आहे करवीर महात्म्यातल्या उल्लेखानुसार भगवान शंकर इथं असणाऱ्या प्रत्येक जीवाला मृत्यूपूर्वी तारक मंत्र म्हणजे मोक्षप्राप्तीचा मंत्र देतात म्हणून या तारकेश्वराचं दर्शन घेणारा एक साधारण महत्व आहे करवीर महात्म्यामध्ये तारकेश्वराचा उल्लेख असल्यानं मंदिर प्राचीन आहे पण छत्रपतींच्या संस्थान शिवसागर या आवारात असल्या या मंदिराची रचना सुद्धा आपल्याला गाभाऱ्याची आणि त्यानंतर नंदी मंडप अशी दोन खाणाची या मंदिराची रचना आढळते यालाच जोडून आणखी एक बाणेश्वराचं मंदिर सुद्धा या आवारामध्ये या तारकेश्वराच्या शेजारी आपण पाहू शकतो तर या मंदिरातील हे शिवलिंग इथे असणाऱ्या पांढऱ्या स्फटिकामुळे अत्यंत दुर्मिळ असे आहे नर्मदा नदीच्या पात्रात सापडणारे हे पांढऱ्या स्फटिकाचे शिवलिंग बाणलिंग म्हणून ओळखले जाते शिवपूजनात हे बाणलिंग अत्यंत दुर्मिळ आणि महत्त्वपूर्ण असते नदीकाठावरच असल्यामुळे हे मंदिर पुराच्या पाण्यात बऱ्याचदा बुडते पण तरी देखील या मंदिराचे स्थापत्यशास्त्र आजही टिकून आहे अशा प्रकारच्या या ऐतिहासिक मंदिराला एकदा नक्कीच भेट दिली गेली पाहिजे साईप्रसाद महेंद्रकर न्यूज एटीन लोकमत कोल्हापूर